नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रो मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रो, आज ॲग्रो मराठीतर्फे आपण जी चर्चा करणार आहोत तेव्हा ऊसात मकेचं आंतरपीक घेणं कितपत योग्य आहे, तर या अनुषंगाने आज आपण ॲग्रो मराठीतर्फे ही चर्चा करणार आहोत. आता मित्रो, ॲग्रो मराठीनी खूप साऱ्या वेळा की ऊसात जे आंतरपीक केलं जातं या अनुषंगाने खूप सारे व्हिडिओ टाकले होते, किंवा ऊसात आंतरपीक करताना प्रामुख्याने हरभरा, त्यानंतर गहू आणि त्याच्यानंतर मका, तर हे तीन पीक शक्यतो घेण्याचा प्रयत्न करू नये अशा पद्धतीने ॲग्रोवांनी खूप साऱ्या वेळा की महाराष्ट्रातल्या समस्त शेतकऱ्यांना किंवा याचा परिणाम त्या पद्धतीने वाईटरित्या आपल्या ऊसाच्या पिकावरती होतो. पण बहुतांश शेतकरी मंडळी किंवा चला त्या ऊसाच्या आंतरपिकातून एक पीक साधण्याची जी काही आपली मनोकामना म्हणूया, तर त्या पद्धतीने साधण्याचा प्रयत्न करते. पण या ठिकाणी आता हा प्लॉट बघितल्यानंतर तर या ठिकाणी मकेचं पीक खूप चांगल्या पद्धतीने आलेलं निश्चित आहे, पण पूर्णपणे जो काही ऊसाचा फुटवा आहे हा पूर्णपणे थांबलेला आहे. आता मका जोमाने वाढते, कारण मकाची वाढ फास्ट असल्यामुळं ऊसावरती त्याचा पूर्णपणे वसावा आज या ठिकाणी पडलेला आहे. तुम्हाला मी आता कॅमेरा फिरून पण दाखवणार आहे. पण अशा चुका जर आपण छोट्या छोट्या केल्या तर आपल्याला महत्त्वाच्या पिकाला त्या पद्धतीने मुखावं लागतं, हा प्रामुख्याने अनुभव या प्लॉटवरती येतो. आणि म्हणूनसाठी ॲग्रो मराठीने किंवा समस्त शेतकऱ्यांनी व ही गोष्ट बघावी, जे लाईव्ह आता तुम्हाला मी दाखवतोय, किंवा या पद्धतीने जर आपण पीक करण्याचा प्रयत्न केला तर आपलं नुकसान नेमकं काय होतं आहे. आता बघा, ज्या पद्धतीने या ठिकाणी लागण केलेली आहे तर जशी कोंब आहे तशाच पद्धतीने ती आहे, त्याच्यात कुठलाही फुटवा झालेला नाही, कारण त्याला त्या प्रमाणातलं एरेशन म्हणा, सनलाईट म्हणा किंवा सूर्यप्रकाश म्हणा, तो कुठे मिळायला तयार नाही. आणि विशेष करून मका आता वाढते, आता हिला तोडणं बी योग्य ठरणार नाही. आणि विशेष करून आता ऊस त्या पद्धतीने लागवड होऊन इतके सारे दिवस झाले तरी सुद्धा त्याच्यात कुठला फुटव्याचं प्रमाण त्या पद्धतीने निर्माण झाले. तर मित्रांनो, आंतरपीक करताना हाईटला जे पिकं खाली राहतील, मग भुईमुंग असेल किंवा अन्य कांदे असतील, तर तिथपर्यंत आंतरपीक चांगल्या पद्धतीने रब्बी हंगामात चालू शकतं. पण अशा स्वरूपाचं मकेचं पीक किंवा गव्हाचं पीक जे ऊसापेक्षा लवकर वाढतं आणि ज्याचा वसावा रानात पडतो, तर अशा ठिकाणी ही पिकं टाळली तर खूप चांगल्या पद्धतीने व आपल्याला त्याचा जो काही व आपला बेनिफिट जो ऊसाच्या माध्यमातून ॲव्हरेजच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे, तर तो पुढील काळात जाऊन तो तोटा आपला होणार नाही. तर मित्रो, आता बघा, मी तुम्हाला कॅमेरा फिरून दाखवतो या ठिकाणी की परिस्थिती नेमकी काय आहे. ह्या बघा, ही मका आहे. ह्या बघा, हा त्या सरीमध्ये लावलेला ऊस आहे. आता बघा, मी आतमध्ये शिरून तुम्हाला दाखवतो. ह्या बघा, या ठिकाणी ह्या बघा, हे मकेचं साधारणपणे हा प्लॉट मी वरून दाखवतो अशा पद्धतीने झाला आहे. आणि ऊस बघा, या पद्धतीने खाली कुठलेही फुटवे न करता जशाच्या तसा आहे. आता अशा पद्धतीने जर झालं मित्रांनो, तर निश्चित स्वरूपात आपल्याला ऊसाचं जे प्रामुख्याचं मेन पीक आहे, तर त्यातून जो मिळणारा नफा आहे किंवा ते जे काही आपलं आख्यू टार्गेटेबल टनेज आहे, तर त्या पद्धतीने जर आपल्याला मिळणार नसेल, तर या पद्धतीने आपण आंतरपिकांची निवड करणं हे शाश्वतपणे धोक्याचं आहे. आणि म्हणूनसाठीच ॲग्रो मराठीला ही संकल्पना सुचली की बहुतांश महाराष्ट्रातील शेतकरी अशा पद्धतीने चुका करतात, तर बघा ह्या शक्यतो टाळल्या गेल्या पाहिजे. आणि मकेचं आंतरपीक हे ऊसात शक्यतो घेतलंच नाही गेलं पाहिजे असं प्रत्यक्षित अनुभव या ठिकाणी येतो. आता हा तुमच्या आवडीचा भाग आहे, करायचं काय आहे तुम्हाला ठरवायचं, पण ॲग्रो मराठीने मग तुमच्यासाठी सूचित करून व लाईव्ह कार्यक्रमात सांगून टाकलं का ही पद्धत अतिशय चुकीची आहे. आणि अशा पद्धतीने जर आपण आंतरपीक घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चित स्वरूपात आपल्या ऊसाच्या उत्पन्नावरती त्याचा परिणाम होणार. तर मित्रांनो, ऊसात कुठल्या प्रकारची आंतरपिकं घ्यावीत हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बहुतांश भावंड मित्रांपर्यंत पाठवा. राम राम.